गुरुजींचा आपल्या सर्वांना मनापासून नमस्कार। आज मी बालकवींच्या काव्यविषयक दृष्टिकोनाची थोडक्यात माहिती सांगणार आहे। मित्रांनो, आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात पहिले क्रांतिकारक म्हणून केशवसुतांचा उल्लेख केला जातो। पहिल्या परंपरेचे ते खरे मानकरी आहेत। अर्वाचीन काव्याचा प्रणेता म्हणून केशवसुतांचं नाव घेतलं जातं। याचं कारण, कवितेसंबंधीचा जुना दृष्टिकोन त्यांनी पूर्णपणे बदलून टाकला। जुने संकेत त्यांनी पूर्ण मोडून टाकले। डॉक्टर द भी कुलकर्णी असं म्हणतात की केशवसुतांनी काव्यशास्त्राला आणि कवितेलाही काव्यविषय केलं। केशवसुतांची ही काव्यविषयक निर्मिती म्हणजे कवीच्या स्वातंत्र्य आणि सर्जन हक्कांची गर्जना करणारी आद्य सनद आहे असं ते म्हणतात। आणि त्यामुळंच केशवसुतांचा आत्मविश्वास तो या पुढल्या ओळीवरून आपणाला असा दिसतो की शब्द शक्तीची तरफ आमुच्या करी विधीने दिली असे टेकुणी ती जनता शीर्षावरी जग उलथुनिया देऊ कसे। किंवा कवीचं स्वातंत्र्य प्रस्थापित करताना केशवसुत काय म्हणतात, अशी असावी कविता फिरून तशी नसावी कविता म्हणून सांगा वया कोण तुम्ही कवीला आहात मोठे पुसतो तुम्हाला। बघा, केशवसुतांचं हे क्रांतिकारकत्व या दोन ओळीतून आपल्याला दिसतं। विषय असेल, आशय असेल, अभिव्यक्ती असेल, या सर्वच बाबतीत केशवसुतांनी मराठी कवितेला एक नाविन्य आणून दिलं होतं। जुने जाऊ द्या मरणा लागुनी असं सांगूनच ही कविता त्यांनी प्रस्थापित केली। जुने काव्यसंकेत सारेच केशवसुतांनी बाद ठरवले होते। त्यांचे जे शिष्य म्हणून घेणाऱ्या गोविंदाग्रजांनी रोमॅन्टिक कविता लिहिली, परंतु गोविंदाग्रजांची कविता म्हणजे कल्पनासृष्टीचा अत्यंतिक कोटीतला तो चमत्कारच होता। बालकवीही याच परंपरेतले। केशवसुतांनी ज्याप्रमाणे कवी कविता विषयक तत्वविचार कवितेच्या माध्यमातून मांडला, त्याचप्रमाणे बालकवीने ही कविविषयक कविता लिहिली आहे। त्या कवितामधून कवितेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो। बघा, जग मात्र कवीला वेड समजत असतं। कवी प्रतिभा ही वेडाची बहीण असते असं भावडेपणानं म्हटलेलं आहे। आणि जगाच्या दृष्टीनं कवी हा आयुष्यात उठलेलाच असतो। बघा, सुखदुःखाच्या व्यामोहाच्या सुटला फेऱ्यातून नसे जग याच्या ध्यानी मणी स्वार्थ विसरला अविरत फिरतो गुंगत विजनी वनी म्हणून या निंदो याला कुणी। बालविहंग मध्ये पृष्ठ क्रमांक 1 वरती ही कविता आहे। हे उद्गार बालकवीने काढलेले आहे। जग कवीला एक प्रकारे स्वतःपेक्षा वेगळं मानित असतं। कवी हा सुखदुःखाच्या पलीकडे पोचलेला असतो, त्यामुळं निंदा स्तुती याचं कवीला काहीही वाटत नाही। कवी हा ज्ञानेश्वराने सांगितलेल्या स्थितप्रज्ञासारखा झालेला दिसतो। असंच बालकवीनं सांगायचं आहे, मंगलमय जग हेच कवीचं इप्सित असतं। कवी प्रतिसृष्टी निर्माण करतो आणि म्हणून बालकवीनं तो जगताचा धनी वाटतो। स्वच्छंदी पहाट वाऱ्यासारखा तो विहिरत असतो। जगाला काव्य सौंदर्याचा स्वाद देत तो असं सगळीकडे फिरत असतो। तो कुणाचा गुलाम नसतो। स्वातंत्र्याने त्याचे रक्त जणू भारलेलं असतं। नसा नसात स्वातंत्र्य, प्रेम, सौंदर्य असं वाहत असतं। आणि कवितेच्या जगात कवी चंद्र पहा हा गगनमंडली हसतो वेड्यापरी कर्षितो सागर लहरी तरी। हो, असाच समजा हा स्वच्छंदी कवी हा जगास आपल्या इच्छे समवागवी हा भूस अर्पितो सदैव सुख मानवी। बघा, तात्पर्य काय, तर केशवसुताप्रमाणे बालकवी कवीकडे स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणूनच पाहत आहे। बालकवी सौंदर्यवादी वृत्तीचे असल्याने कवीने सौंदर्य धनी होऊन मंजुळ गाणी गुंजावीत असं त्यांना वाटत राहत। कवीने निराशा नष्ट करून आशेचे किरण दाखवावेत। ब्रह्मांडाची सदा फुली फुलते आणि ती फुलवत ठेवावी। सत्याची स्वप्न पाहावीत। फुलपाखरासारखा जीवनातल्या फुलांचा मध साखावा। इतरांना मध दाखवावा। कवीने आपलं काव्य पाखरू स्वैरपणाने डोलू द्यावं। सर्वच गोड करावं। सुखदुःखांना ही गोड करून घ्यावं। कवीची इच्छा
या कवितेत अशा तऱ्हेने विविध इच्छा बालकवी व्यक्त करतात. कवीचे तरंग प्रेमाने सौंदर्याने भारलेले असावे असं त्यांना वाटतं. कवीला कोणताही विषय अविषय नसावा. शुल्लक गोष्टीतलीही असलेलं महान सौंदर्य त्याने कवितेतून उकलून दाखवावं. वस्तू वस्तूमध्ये दडलेलं काव्य कवीनं शोधून त्याचं सौंदर्य रहस्य उलगडून दाखवावं. त्याची काव्याची कल्पना आहे ती कळेल. आणि म्हणून कवितेतून विश्वात्मकता निर्माण व्हायला पाहिजे अशा अपेक्षा ते व्यक्त करतात. मी तू पण ते क्षणी विसरविते, लावी अखंड ध्यास जीवाते. बघा, ही जादू कवीजवळ असावी इतकंच नव्हे तर बालकवींच्या दृष्टीनं कवी हा स्वर्ग लोकीचा देवदूत असतो. देवाचं सत्य सौंदर्य, प्रेम, स्वातंत्र्य हा संदेश तो घेऊन आलेला असतो. कवीवर फार मोठी जबाबदारी टाकताना बालकवी सहज म्हणून जातात, विश्वात्मक देवाची वाणी, विश्वात्मक दिव्याची खाणी. विश्वात्मा तू येथे तेथे प्रकट विसी या आज्ञेयाते. प्रेमाचे संबंध निर्माण करण्याचं काम कवीवर त्यांनी सोपवलेलं आहे. प्रेमाचा प्याला कवितेद्वारा रसिकांना पाजून जग सुखी होण्याचं स्वप्न बालकवी बघताना दिसतात. सृष्टीच्या मणीचे भाव ओळखून माणूस सृष्टी यातील पुत्र माता संबंध कवितेने जागवलेला दिसतो. वत्सल मातेच्या उच्छवासातून, सात्विक कांतेच्या हाताच्या सर्जनातून, बालकांच्या हास्यातून कवीने उगवावं, कविता तशी यावी. निर्व्याज कोमल वात्सल्ययुक्त भावनांचं आविष्करण कवीने करावं असं बालकवीना वाटतं. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे व्हावे असं त्यांना वाटण्याचं मूळ म्हणजे त्यांचा कवी कविता विषयक विचारच आहे. बालकवींच्या कवीची इच्छा, काव्याची कल्पना, कवीचे अंतरंग असेल, कवीचा विचार असेल, जिकडे तिकडे गाणेच गाणे. माझे दिव्य, भ्रमर आणि कवी, कवी बाळे, माझे गाणे, मी, अशा कवितांमधून त्याने ते मांडलेला कवी काव्यविषयक त्यांचा दृष्टिकोन आपल्याला बघायला मिळतो. जेन देखे रवी ते देखे कवी असं म्हटलं जातं. तसेच कवी हा विश्वाचा अनियंत्रित सत्ताधारी आहे असं सुद्धा ते म्हणतात. कवी हा खरोखरच नव्या प्रतिसृष्टीचा निर्माता असतो. कल्पनाशक्ती, प्रतिभा यांच्या साह्याने निर्माण केलेली ही सृष्टी अत्यंत आगळी वेगळी असते. साध्या साध्या गोष्टीत दडलेलं सौंदर्य, त्याचा रहस्य शोध हा कवीच्या वाटचालीचा महत्त्वाचा भाग असतो. कवितेतील सृष्टी ही सचेतन होऊन जाते. प्रतिभा सृष्टीच्या साह्याने कविता ही एक सचेतन कला वस्तू निर्माण करण्याचं सामर्थ्य कवीला प्रतिभा बळाने प्राप्त झालेलं असतं. चेतन अचेतन सारं जग कवीच्या दृष्टीने जागं झालेलं असतं. सत्य शिव सुंदर याची एकरूपता कवी निर्मित सृष्टीत असते. आणि म्हणूनच बालकवी म्हणतात, माझे गाणे एकच माझे, नित्याचे गाणे, अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे, सर्व जगाचे मंगल, मंगल हे माझे गाणे, या विश्वाची एकतानता हे माझे गाणे. हे आपण ऐकलेलं आहे रेडिओवरती. या गाण्यात आशेचा किरण कवीला आणि रसिकाला खुणावत असतो. हे विश्वची माझे घर अशी मनाची अवस्था त्यामुळे होऊन जाते. प्रत्येक गोष्टीबद्दल ममत्व वाटू लागतं. प्रेमाची तार छेडली जाऊन शांतीचे निनाद असं म्हणतात असे उठायला लागतात. बंधुभावाच्या सागराला भरती येते. सौंदर्य चंद्राचा उदय होऊ लागतो. जगावर गाण्यातून प्रेमाच्या चांदण्याचा वर्षाव होऊ लागतो. कवी सृष्टी ही अलौकिक गोष्ट होऊन जाते. कवीचं डोकं जरी आकाशात असलं तरी त्याचे पाय मात्र मातीवर असावे. म्हणजे कल्पनेच्या भराऱ्या वास्तवतेच्या आधाराने त्याला घ्यायला सोपं जातं. आधुनिक कवितेचे जनक या केसरीतल्या लेखामध्ये बालकवींचा कवितेकडे पाहण्याचा दृष्टिकोन तो असा बघायला मिळतो की त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की मनुष्य मात्रांची अंतःकरणे कोमल भूततयेने प्रेरित होऊन त्यावर नीतीचा ठसा उमटवण्यास काव्याची फार गरज असते. सदसद विवेकबुद्धीला पोषक असे काव्य गुण टीके. बघा शब्दप्रयोग काय वापरले. सत्सक विवेक बुद्धीला पोषक असे काव्य गुटिके शिवाय दुसरं औषध, तितकेच गुणकारी औषध साऱ्या जगात शोधलं तरी सापडणार नाही.
कोणत्याही राष्ट्राचा उन्नतीचा सूर्य किती वर आला आहे हे तुम्हास पाहणे असल्यास त्या राष्ट्राच्या पद्य वाङ्मयाकडे पहा. बाह्यसृष्टीच्या चेतनेला ढगा ढका लागण्याबरोबर त्यांची प्रतिभाशक्ती कल्पनेच्या वातावरणात आपला मंजूळ गायनाचा झनकार सुरू करते. ज्या गायनाला मोहून अदृश्य शक्ती देखील आपलं अमूर्त रूप सोडून देऊन मूर्त रूपाला येते, असलं काव्य म्हणजे खरं काव्य. वाऱ्याशी कल्पनेशी झगडणं हे कवीचं आद्य कर्तव्य आहे. या विधानातून कवी कवितेसंबंधी बालकवीने केलेल्या मूलगामी चिंतनाचा आविष्कार दिसतो. कविता वायूप्रमाणे स्वच्छंदी असते, स्वच्छंदपणा हेच तिचं ब्रीद आहे हे बालकवीने वाटतं, आणि त्यामुळे त्यांना सृष्टीत सर्वत्र गाणेच भरून राहिल्याचा विश्वास वाटत असतो. सृष्टी हेच त्यांच्या सर्जनाचं केंद्र. कवी कविता लिहितो म्हणजे निर्मिती करत असतो. निर्मितीचा आनंद हा सर्जनाचा आनंद असतो. स्त्रीला मूल होणे यातच साफल्य वाटत असतं. तशीच गत कवीची असते. कविता निर्मिती करून स्वतःच्याच रूपाला जन्म देण्याचा प्रयत्न कवीला करावायचा असतो. स्वतःतून स्वतःला निर्माण करण्यातही आनंद असतो. बालकवीची कविता सृष्टी या चेतकाने निर्माण व्हायची, म्हणून तर ते लिहितात की ही सृष्टी सुंदरी मजला गाया शिकवे. कवितेतून सृष्टीत असलेले दिव्यच जन्म घेत असते. कविता निर्मितीशिवाय कवीला काही सुचत नाही. कविता निर्मिती ही क्रीडा आहे अशी कल्पना करून बालकवी असं म्हणतात की ही क्रीडा म्हणजे माझं जीवित आहे. कवितेशिवाय कवी ही कल्पनाच त्यांना मान्य नाही. पुत्राशिवाय कशी माता असू शकेल? स्वच्छंदी भ्रमर कवी हे वृत्तीने सारखेच असतात असं बालकवीने वाटतं. कवी हा कवितेचा दास असतो. काव्य रसास्वादाचा कवीला छंद असतो. भ्रमर ज्याप्रमाणे प्रेमाने फुलासाठी गाणे गातो, अगदी त्याप्रमाणे मी कविता देवी करता मंजूळ आलाप आळवितो असं बालकवीने वाटतं. आपण समशील आहोत या भावनेने भ्रमर आणि कवी या कवितेत शेवटी बालकवी काय म्हणतात? रम्य गायणे वेधुनी टाकू चाल दिशाना चारी, अमृताचा वर्षाव करू ये ईशाच्या बाजारी. या दृष्टीनं कवी बाळे हे अत्यंत लक्षणीय कविता आहे. कवी हे स्वर्गाचे रहिवासी आहेत अशी त्यांची भावना दिसते. स्वर्गातले त्यांचे लाडात बालपण चाललेलं असतं. स्वतः परमेश्वर त्यांना हातावर जोजावीत होता. रात्र पाळण्याला झोके देत होती. स्वर्ग गंगा मोत्याचं पाणी घालून कवी बाळांना नाहणीत होती, आणि ही कवी बाळे देवाची लाडकी होती. स्वर्गात त्यांची मजा होती. शांतीचा पावा करोड नक्षत्रांना डोलावण्याचं सामर्थ्य कवी बाळांजवळ होतं, आणि सौंदर्याची उधळण सुद्धा सुरू होती. आनंद गडे आनंद, गाण्याचा एकच छंद हो चोहीकडे गोविंद, अशा आनंदाने स्वर्गात मैफिल रंगलेली असायची. परंतु अचानक विषारी वारा सुटला, बाळांचे हात गळाले, बिनेच्या तारा तुटल्या, ही स्वप्नसृष्टी जळून गेली. कवी बाळे पृथ्वीवर येऊन पडली. अत्यंत भीषण असे हे वास्तवतेचे चटके पृथ्वीवर कवी बाळांना बसू लागले, आणि मग काळाच्या आवर्तात कवी बाळांची पृथ्वीवर घुसमट झाली. आणि मग पृथ्वीवर मात्र जीवास आग लागुनी तळमळती माशावानी, स्मरुण ती पूर्व कहाणी, फोडितात टाहो चित्ती बाळे ती खेळत होती. कवी बाळांचं स्वर्गात असणे म्हणजे कवितेच्या कल्पनासृष्टीत असणे होय. कल्पनासृष्टीत सर्वच स्वर्ग सुखे कवीला लाभत असतात. कल्पनासृष्टीच्या साह्याने हवे तेथे दुष्प्राप्य सहज लाभत असते. मात्र अचानक वास्तवाचे चटके बसून कवी मन कोळपून जाते. जीवास आग लागते. कल्पनासृष्टीपासून तुटल्याने वास्तवात आल्याने माशावाणी तळमळ होऊ लागते, आणि मग मात्र फक्त आठवणींना उजाळा देणेच कवीच्या हातात असतं. सर्वदूर वेदनाच वेदना, वास्तव्यात या भोगाव्या लागतात. कवी मन टाहो फोडू लागतं. परी त्याच दीर्घ किंकाळ्या ठरतात जगाची गाणी. वेदनेने ओसंडत असलेले कवी हृदयाचे हुंकार जगाच्या दृष्टीनं गाणी ठरतात. या ओळी जणू सुचवतात की वेदनांना सौंदर्य असतं, करुण रसात्मक साहित्य लोकांना आवडतं ते याच अर्थाने. आणि म्हणून मी शेवटी असं सांगतो की बालकवीने कवी आणि कविता विषयक विचार
विविध कवितांमधून मांडलेल्या आहेत, परंतु केशवसुतांचं शिष्यत्वच त्याने या बाबतीत स्वीकारलं आहे असं मात्र या ठिकाणी निश्चितपणानं दिसतं.